मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिवच्या जिल्हा दौऱ्यावर आहेत. धाराशिवमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. दुपारी 12:30 मुख्यमंत्र्यांचं धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरामध्ये आगमन होणार आहे. दुपारी 3:00 धाराशिव शहरातील हातलाई मंगल कार्यालयामध्ये शिवसेना पक्षाचा मेळावा देखील पार पडणार आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी आता जय्यत तयारी करण्यात आली आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी, पाहूयात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती कार्यक्रम जो आहे तो आज धाराशिव जिल्ह्यातील परंडा इथे संपन्न होतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित लावणार आहेत. परंडा शहरातील कोटला मैदानावरती हा कार्यक्रम होतोय. आपण सध्या या कार्यक्रमस्थळी आहोत. या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय. त्याच पद्धतीनं जर स्टेजच्या समोरच्या बाजूला पाहिलं तर स्त्री सशक्तीकरणाचा मेसेज देणाऱ्या ज्या रांगोळ्या आहेत ते अत्यंत सुबक अशा रांगोळ्या या ठिकाणी साकारण्यात आलेल्या आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर या कार्यक्रमासाठी धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाभरातील ज्या काही महिला आहेत त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी त्याच अनुषंगानं मोठ्या प्रमाणात आसन व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. भलं मोठं असं स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलंय. त्याच पद्धतीनं मंडप देखील मोठा उभारण्यात आलेला आहे. एकंदरीतच जर पाहिलं तर राज्य शासनानं ज्यावेळेसपासून ही लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे त्यासोबत राज्य ज्या काही इतर योजना ज्या काही जाहीर केलेल्या आहेत त्याचं मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग करताना राज्य सरकार कुठेतरी पाहायला मिळत आहे. याच अनुषंगानं जर पाहिलं तर आज हा परंड्यामध्ये कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमाला आता मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री जे आहेत ते नेमकं या महिलांना आता काय मार्गदर्शन करतात, काय नेमकं संबोधित करतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.